नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी एक मोठी भरती आणि जिला आपण एक सुवर्ण संधी म्हणूया तुम्हाला आर बी आय सारख्या बँकांच्या बँकेमध्ये काम करायची या ठिकाणी संधी भेटणार आहे आणि ती फक्त दहावी पासवर ओके अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे आठशे एक्केचाळीस जागा भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा जवळपास अडीचशे प्लस जागा या ठिकाणी आहेत नेमकं याला सिलेबस काय आहे कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचा पगार किती आहे परीक्षा कधी होऊ शकते आणि त्याचा अभ्यास कसा करायचा हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत पदाचं नाव काय सगळ्यात महत्त्वाचं रिक्रूटमेंट फॉर द पोस्ट ऑफ द ऑफिस अटेंडंट असं म्हटलेलं आहे मित्रांनो अटेंडन्स या शब्दासाठी मराठी शब्द परिचर हा आहे परिचरसाठी आणखी सोपा शब्द म्हणाल तर तो शिपाई आहे मात्र इथे थोडंसं घोळ करू नका तुम्ही म्हणाला अरे शिपाई आहे मला शिपाई नाही बनायचं आहे मित्रांनो आर बी आय आहे इकडे नाव काय मात्र आर बी आयमधला शिपाई होणं हीसुद्धा आज फार मोठी गोष्ट आहे आणि ती दहावी पासवर होणे त्याच्यामुळे सुवर्ण संधी आहे या ठिकाणी मी ज्या पद्धतीने सांगतो तसा फॉर्म भरा फीस अत्यंत कमी आहे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपनसाठी फार जास्त फीस नाही आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे यात कोणतीही शंका नाही आहे ओके okay, आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी सातत्याने केंद्राच्या परीक्षांकडे दुर्लक्ष करतात ती यावेळेस तुम्हाला करायचं नाही फॉर्म भरायचं आहे परीक्षा द्यायची पास व्हायचं आहे आणि नोकरी लागायचं आहे कोणी काढली भरती आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती पदं आहेत आठशे एक्केचाळीस पदं आहेत आपण बघणार आहोत कॅटेगरी वाईज महाराष्ट्रामध्ये किती आहेत कोणत्या जागा कोठे कोणत्या कॅश कास्टला किती जागा आहेत ते सगळं या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट होणार आहे ऑल इंडिया लेवलची ऑनलाईन टेस्ट होणार आहे हे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये एल पी टी जी रिजनल लँग्वेजमध्ये तुमची असणार आहे काय एल पी टी म्हणजे तुम्ही मराठीमध्ये ही परीक्षा देऊ शकणार आहात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या तुमच्या लेख लोकल लँग्वेजमध्ये आणि हे सगळं ही जाहिरात असेल किंवा याच्या संदर्भातलं फॉर्म भरणे असेल याच्यासाठीची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट आय एन ही वेबसाईट आहे याचं मी जी लिंक आहे या पेपरसाठीची या परीक्षेसाठीची या जाहिरातीसाठीची ती लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणी जा तिथे जाऊन फॉर्म भरा आणि हा अभ्यास करा ओके याची ही जी पी डी एफ असणार आहे तुम्हाला ती आपलं यश टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे त्यावरसुद्धा तुम्हाला या जाहिरातीची संपूर्ण पी डी एफ भेटेल पी डी एफ भेटेल या ठिकाणी काही पेजेस मी हायलाईट केले जे महत्त्वाचे आहे मात्र संपूर्ण पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल ती वाचायची असेल आपलं ॲप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे डाउनलोड करा आणि या ठिकाणी आपल्या नोकरीचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा करा ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे डेट्स बघा कधीपासून कधीपर्यंत चौ चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते पंधरा मार्च दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये ही लिंक ओपन राहणार आहे याच कालावधीमध्ये तुम्हाला पेमेंट करता येणार आहे आणि जी ऑनलाईन टेस्ट असणार आहे किंवा थोडक्यात जी परीक्षा होणार आहे ती नऊ एप्रिल आणि दहा एक एप्रिल दोन हजार एकवीस ही टेंटेटिव दे डेट दिली आहे जवळपास फायनल धरा याच्यात कदाचित बदल वगैरे होऊ शकतो ते सगळं या तुम्हाला या वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन यावर तुम्हाला अपडेट्स भेटतील ते कुठे जाऊन बघायचे ते सगळे या लेक्चर मी तुम्ही सांगणार आहे ओके म्हणजे नऊ एप्रिलला परीक्षा फेब्रुवारी मार्च एप्रिल किती फास्ट आहे मित्रांनो तुम्ही म्हणतात बरेच जर म्हणतात जागा निघत नाही आहे असं आहे तसं आहे माझं म्हणणं आहे ज्या थोड्याफार निघतायत ना त्याचं आपण त्याची संधी साधली पाहिजे त्याचं आपण सोनं केलं पाहिजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो असणार आहे तो कुठून बघायचा तेही मी तुम्हाला सांगेल पात्रता सगळ्यात महत्त्वाची आहे दहावी पास काय दहावी पास पुढे तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे हेल्पलाईनचा या ठिकाणी तुम्ही त्याला मेलही करू शकतात काही एन्क्वायरी असेल तुमची तर तेही मुद्दे आहे पुढे व्हॅकन्सीज फार महत्त्वाचे आहे ज्या आठशे एक्केचाळीस व्हॅकन्सीज आहेत मित्रांनो आठशे एक्केचाळीस या रेग्युलर आहे आणि इतर एकशे अडुसष्ट व्हॅकन्सीज आहेत आठशे एक्केचाळीसमध्ये मुंबई रिजनसाठी दोनशे दोन व्हॅकन्सीज त्यामध्ये एस टीला जागा नाही आहे एस सीला जागा नाही आहे मात्र एस सी एस टी कॅटेगरीला अकरा जागा आहे ओबीसीला सेहेचाळीस आहे ईडब्ल्यू एसला वीस आहे जनरलला एकशे पंचवीस जागा आहेत दोनशे दोन जागा नागपूर विभागासाठी दोन तीन एकवीस तीन पाच तेवीस आणि पंचावन्न आणि तुम्हाला हा जॉब कुठे करायचा आहे कुठे तुमची पोस्टिंग होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगितलेलं आहे या परिपत्रकामध्ये ते सगळं आपल्याला दिलं आहे पुढे पी डब्ल्यू डी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत या ठिकाणी स्पेशल जागा बघताय तुम्ही ई एक्स एस एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत मित्रांनो या ठिकाणी यांना नऊ आणि चाळीस जागा तुम्ही बघतायत जवळपास पन्नास जागा एक्स सर्व्हिसमॅन्सला आहेत मग ते ई एक्स वन काय आहे ई एक्स टू काय आहेत ते सगळे मुद्दे या जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत पुढे आपण या ठिकाणी जातोय पुढचा मुद्दा जर बघितला तुम्ही आता डब्ल्यू एस कशाला म्हणायचं ई एक्स कशाला म्हणायचं डिसेबल एक्स मॅन ज्यांना म्हटलं ते आहेत डिपेंडन्स ऑफ एक्स सर्व्हिसमॅन किल इन ॲक्शन दुसरे एक सर्व्हिसमॅन नॉर्मल जे आहेत त्यांना आहेत म्हणजे ई एक्सी एक्स तुम्ही त्या ठिकाणी बघतायत ई एक्सीएक्स एक सर्व्हिसमॅन आपण जे म्हणतोय ते ओके पी डब्ल्यू डी आ, पी डब्ल्यू बी डी म्हटलं गेलं या ठिकाणी पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज त्यांच्यासाठी या ठिकाणी काही स्पेशल जागा आहेत पुढे ओबीसी विद्यार्थ्यांनी मात्र लक्षात घ्यावं ठेवा तुम्ही ओबीसीमध्ये आहात मात्र जर तुमच्याकडे क्रिमिलिअर जे नॉन क्रिमिलियरचा दाखला म्हणतो आपण तो जर नसेल तर तुम्हाला या आरक्षणाचा लाभ भेटणार नाही तुम्ही जनरलमध्ये जाणार आहात ओके okay, तो एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल पुढे एक सर्व्हिसमॅन संदर्भात काही मुद्दे आणि वय वाई, वयोमर्यादा काय आहे हा मुद्दा फार महत्त्वाचा असतो बरेच जण वयामध्ये कटतात अठरा ते पंचवीस वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी आहे म्हणजे दोन दोन एकोणीसशे शहाण्णव ते एक दोन दोन हजार तीन या पिरियडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे यांच्यापेक्षा लहान किंवा मोठे अठरापेक्षा लहान आणि अठरापेक्षा मोठे उमेदवार तुम्हाला चालणार नाहीत ओके okay, आता रिलॅक्सेशन इन एज म्हटलेलं आहे एस सी एस टीला किती रिलॅक्सेशन आहे पाच वर्षाचं सीला किती आहे तीन वर्षाचं पी डब्ल्यू बी डी यांना किती आहे पाच वर्ष आणि इकडे दहा वर्ष दिले जनरल असेल दहा वर्ष आहे ओ बी सी असेल त्यांना तेरा आहे आणि इतर एस सी एस टीला पंधरा आहे एक सर्विसमॅन यांना मॅक्झिमम पन्नास वर्षापर्यंत आपण बघतोय पुढे व्हिडिओ असेल डिवॉर्स असेल यांना जर ते सेपरेट झाले असतील आणि पुन्हा मॅरिज झालेलं नसेल तर त्यांनासुद्धा या ठिकाणी दहा वर्षाची सूट आहे ओके आणि पुढे याच्यामध्ये जर काही कर्मचारी काम करत असेल आर बी आयमध्ये तर त्यांच्यासाठीसुद्धा या ठिकाणी काही लिमिट्स आहेत थोडीशी रिलॅक्सेशन्स आहेत आणि ते मग ते, ते कोणते चालतात त्या संदर्भात सगळं या ठिकाणी दिलेलं आहे पुढे कास्ट संदर्भात आहे स्कीम स्कीम ऑफ सिलेक्शन जी परीक्षा होणार आहे ती कशी होणार सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे लोकल लँग्वेजमध्ये तुमची परीक्षा होणार आहे आणि इथे एकशे वीस गुणांची ही परीक्षा असणार आहे एकशे वीस प्रश्न असणार आहे नव्वद मिनिट्स असणार आहे रिजनिंग बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो आपण तीस प्रश्न तीस गुण जनरल इंग्लिश तीस प्रश्न तीस गुण जनरल अवेअरनेस तीस प्रश्न तीस गुण आणि न्यूमॅरिकल ॲबिलिटी तीस प्रश्न तीस गुण म्हणजे गणित बुद्धिमत्ता साठ प्रश्न साठ गुण इंग्लिश तीस प्रश्न आणि जी के तिसं प्रश्न म्हणजे जे, जे रेग्युलर आपण आहे इतर ठिकाणी तेच मुद्दे आपल्याला करायचे आहे आणि हे सगळे मुद्दे तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनला रिजनिंगचा स्पेशल कोर्स आहे एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनला तिथे जाऊन तुम्ही तो जर कोर्स घेतला तुमचं रिजनिंग होऊन जाईल गणित बुद्धिमत्तेचा स्पेशल कोर्स आहे के जी केचा कोर्स आहे आणि इंग्लिशचासुद्धा कोर्स आहे एस टी आर सी पी ॲप्लिकेशन लिंक खाली देतो आहे तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल नक्कीच तुम्ही ते कोर्सेस घ्या आणि आपला अभ्यास इथे सोपा करा किंवा त्या ठिकाणी क्वालिफाय करा इकडे तुम्हाला इंग्लिश हिंदी दोन्हीमध्ये पेपर देता येईल किंवा इंग्लिश मराठी ज्याला आपण जी ऑनलाईन टेस्ट असणार आहे ती इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे पुढे लोकल लँग्वेजमध्ये जी सेकंड टेस्ट आहे ती असणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे इथे सगळ्यात महत्त्वाचं वन फोर्थ म्हणजे जेवढं येतं आहे तेवढंच तुम्हाला हे करायचं आहे त्या ठिकाणी उत्तरं द्यायची आहेत ते लक्षात घ्या पुढे पे किती आहे वेतन किती आहे तर इथे बेसिक पे जे आहे ते दहा हजार नऊशे चाळीस म्हणजे मित्रांनो इथे तुम्ही फायनली जर पेमेंट तुमच्या हातात किती पडणार असं म्हणत असाल आणि इतर ज्या सुविधा आहेत इतर सुविधा तर एक मंथली तुम्हाला इनिशियल मंथली ग्रॉस एम्युलमेंट फॉर ऑफिस अटेंडंट इज ॲप्रॉक्झिमेटली सव्वीस हजार पाचशे आठ रुपये म्हणजे सव्वीस हजार प्लस पेमेंट या ठिकाणी या परिचर पदासाठी आहे मित्रांनो मला वाटतं एवढं मोठं पेमेंट दुसरीकडे या पदावर भेटणार नाही सुवर्ण संधी आहे सुवर्ण संधी आहे हाऊ टू अप्लाय म्हटलेलं आहे चोवीस फेब्रुवारी ते पंधरा मार्च या कालावधीमध्ये मला अप्लाय करायचं आहे पुढे ॲप्लिकेशन फीज जर बघितली जी नॉट रिफंडेबल आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्स सी एस या ठिकाणी पन्नास रुपये फीस आहे आणि इतर जे ओबीसी डब्ल्यू एस आणि जनरल आहेत यांना चारशे पन्नास रुपये फीस आहे ओके तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे जनरल रूल्स या ठिकाणी काही दिले पुढे हाऊ टू आपू अप्लाय आप म्हटलं आहे वेबसाईट तुमच्यासमोर आहे डब्ल्यू 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 डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन तुम्हाला खाली लिंक देतो मी पुन्हा या डायरेक्टली या जाहिरातीची त्या ठिकाणी जा तिथे अप्लाय करा पुढे प्री रिक्वेस्ट हाईट फॉर अप्लाईंग ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे त्यासाठी तुम्हाला ई एम ए स्कॅन करायची फोटो स्कॅन करायचा आहे तो चार पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच या हाईटमध्ये असला पाहिजे सिग्नेचर आहे त्याच्यानंतर सिग्नेचर ही कॅपिटल लेटर लेटरमध्ये चालणार नाही आपला मोबाईल नंबर मेल आय डी तुम्हाला व्यवस्थित द्यावा लागेल पुढे तुम्हाला ही जी वेबसाईट आहे कुठे जायचं फॉर्म भरण्यासाठी डब्ल्यू 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 आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन यावर अपॉर्च्युनिटीज ॲट द रेट आर बी आय करंट व्हॅकन्सीज वॅकन्सीज आणि त्याच्यावर क्लिक करून तिथे हायपर लिंक येणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तिथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे पुढे मग लोकल प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे ती तुम्ही इकडे जर बघितलं मुंबई आणि नागपूरसाठी तर तुम्हाला मराठी कोकणी आणि मराठी हिंदी या दोन भाषांमध्ये ती देता येणार आहे पुढे रिक्रुटमेंट झोन जर बघितलं तुम्ही की तुमची नेमणूक कुठे होऊ शकते ओके तुम तो महत्त्वाचा मुद्दा आहे इकडे महाराष्ट्र पूर्ण मुंबई झोनसाठी महाराष्ट्र आहे गोवा आहे आणि यूटी दादरानगर हवेली नागपूरसाठी विदर्भ आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तेही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल टेस्ट सेंटर जर बघितले तर महाराष्ट्रामधील टेस्ट सेंटर तुम्हाला बघताय है। दिसतात इकडे मुंबई आहे नवी मुंबई ठाणे औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सातारा त्यानंतर विदर्भामध्ये जर बघितलं अमरावती नागपूर आणि चंद्रपूर ही टेस्ट सेंटर्स तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील मध्य सुद्धा या ठिकाणी काही टेस्ट सेंटर तुम्ही बघताय नागपूरमधल्या या ठिकाणी आहेत तेही आपल्याला वाटतं या ठिकाणी महत्त्वाचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने दहावी पासवर कोर्टामध्ये परिचर पदासाठी एक अत्यंत मोठी संधी तुमच्यासाठी आहे आणि मला वाटतं याचा तुम्ही सोनं कराल फॉर्म भराल आणि आपलं सिलेक्शन या ठिकाणी होईल या दृष्टिकोनातून अभ्यास कराल चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद